एकोणीसशे त्रेचाळीस साली मी जयप्रभा स्टुडिओ बाबांच्याकडे नोकरीला राहिले. ते माझे गुरु या व्यवसायातले भालजी पेंढारकर. मागच्या सोमवारपेक्षा गर्दी आहे आज. अशी कधी मधी श्रद्धा जावडून उठते आम्हा लोकांची. हो कशाला, मी इतकं कुठे खाणार आहे एकटा. कुणी नाही तुमचं? आहे की, देव आहे आणि धर्म आहे आणि देश आहे. बुवा चाहत ना तुम्ही? दिसत नाही का? दिसत तसंच नेहमी नसतं. पण नुसतं उगीच कुणी बसून राहिलेलं त्यांना आवडायचं नाहीये. नुसत्या काय बसता, झाडांना पाणी तरी घाला म्हणायचे. म्हणजे असं त्यांना बसून नुसतं राहिलेलं आवडायचं नाही आहे. पुस्तकं वाचत चाला. मोठी लायब्ररी होती तिथे, मराठी पुस्तकांची खूप मोठी लायब्ररी होती. मग ते रोज एक तासभर पुस्तक सगळ्यांनी वाचायचं. तुम्हाला त्यातले कुठलं, समजा उद्या तुम्हाला त्या पुस्तकातलं पिक्चरमध्ये काम आलं, त्यातलं कुठलं काम करायला आवडेल आणि ते पात्र कसं असेल, त्याचे कपडे कसे असतील, त्याचे केस कसे असतील, साडी कशी असेल, सहावार असेल का नऊवार असेल, किंवा त्याचा स्वभाव काय, विनोदी आहे काय, रडका आहे काय, तो विलन आहे, हे सगळं तुम्ही लिहून काढून त्यातलं तुम्ही मला दाखवाल. नाटकासारख्या आमच्या तालमी व्हायच्या, जे कोणाला आत्ता सांगितलं तर खरं वाटणार नाही. दोन दोन महिने तालमी व्हायच्या, त्या सगळ्या डायलॉगच्या वह्या प्रत्येकांना द्यायचे आणि ते पाठ पाहिजे. पण संपूर्ण पाठ नसेल तर मग काही खरं नाही आहे. आणि त्या तालमी ज्या व्हायच्या ना, तिथे रेकॉर्डिस्ट असायचा, कॅमेरामन असायचा, किंवा त्याच्याशी संबंधित जे काही माणसं असतील, ड्रेस करणारा असेल, मेकअप मॅन असेल, सगळे हजर असायचे त्या तालमीला. म्हणजे प्रत्येकाला कळायचं ह्या चित्रात कुठं काय करायचं आहे ते. अशा दोन दोन तीन तीन महिने तालमी व्हायच्या. आणि आता उद्या शूटिंग करायचं आहे त्या चित्राचं, कुठल्याही जे असेल ते. आदल्या दिवशी संबंध ड्रेस घालायचा, मेकअप करायचा आणि संपूर्ण त्यांचे जे शॉर्ट्स काढले असतील दुसऱ्या दिवसासाठी, तेवढे शॉर्ट्सचं शूटिंग व्हायचं. कॅमेरा पण फिरायचा, लाईट लागायचे, फक्त कॅमेऱ्यातली फिल्म नाही फिरायची. मेकअप आम्हाला सांगायची, जाऊन शिकायचं मेकअप. आम्ही कंटिन्युटीसुद्धा आमची आम्ही लिहायची. माणूस असायचा दुसरा, पण आमचं आम्ही पण लिहून ठेवायचं. ते त्यांच्या पहिल्यापासून खूप जुनी जुनी माणसं, म्हातारी म्हातारी माणसं त्या स्टुडिओत होती. मग त्या म्हाताऱ्यांना त्यांनी काढून नाही टाकलं. त्यांच्या अगदी 40, 60, 70, 80 त्या प्रत्येक डिपार्टमेंटचं त्यांना मुख्य केलेलं. त्यांनी तिथं बसून राहायचं, तिथल्या वस्तू काय नेतात ते लिहून ठेवायचं. अशी कितीतरी माणसं होती. तो स्टुडिओ म्हणजे आमचं घर होतं खरंच. थोडक्यात सांगायचं म्हणजे सर्वस्व होतं म्हटलं तरी चालेल. तो जळताना ज्या दिवशी पाहिलं, त्या दिवशी स्वतःचं घर जळतं आहे असं आम्हा सगळ्यांना वाटत होतं. 31 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधीजींच्या वधानंतर भालजींच्या स्टुडिओची जाळपोळ होऊन पूर्ण राखरांगोळी झाली. होत्याचं नवतं झालं. परंतु स्थितप्रज्ञ भालजींनी पुनश्च हरिओम म्हणत जयप्रभा स्टुडिओ उभारला. त्यानंतर 1950 साली मी दारू सोडली या चित्रपटाच्या वेळी विचित्र प्रसंग ओढवला. या मी दारू सोडलीमध्ये माझं एक गाणं होतं. त्या गाण्या शूटिंग त्या दिवशी 9:30 होतं. पण गोळवलकर गुरुजी आल्यामुळे तिथल्या काही कार्यक्रम होता, लोकांना कळलं गोळवलकर गुरुजी आलेत. बाहेर मोठा मॉप जमला, कमीत कमी 10-15 हजार लोक असावेत. आज दुर्गाबाई, बेबी शकुंतला, चिंतामणराव कोल्हटकर, बाबूराव पेंढारकर, सगळे मोठमोठे कलाकार, मराठीतले दिग्गज हे आत होते. बाहेरनं दगडफेक सुरू झाली. लोक आत घुसण्याचा प्रयत्न करायला लागल्याबरोबर बाबा धावत वर गेले आणि रायफल घेऊन वरनं खाली आले. डाव्या बाजूला अशी बंदूक धरली. बाबा डावरे होते, डाव्या हातानं सगळं चालले. त्यावेळेला दुर्गाबाईंनी बाबांच्या हातातली बंदूक काढून घेतली. बंदूक काढून घेतल्यावर माणूस थांबेल ना, पण बाबांच्या हातातली बंदूक गेली आहे म्हटल्याबरोबर समाजाला हे कळलं की हा माणूस निशस्त्र झाला. आणि ते पुन्हा फाटकावरती धडका द्यायला लागले. बाबा तसेच फाटकावरती गेले.
फाटकावरनं गेले, बाहेरनं दगडफेक होत होती, बाबांच्या छातीवर दगड बसला. बाबा म्हणाले, आता शूटिंग नाही करायचं, जा तुम्ही घरी. रात्री 9 वाजता मला पाटील पुन्हा आले आणि मला म्हणाले की बापू आता शूटिंग आहे गाण्याचं. आता आहे म्हटल्यानंतर स्टुडिओत मी गेलो. स्टुडिओत गेल्यानंतर सेटवर गेलो, गाणं लागलं. बाबा म्हणाले, करून दाखव. मी म्हटलं, मला नाही येत, मला येत नाही. तुम्ही मला दाखवा, तुम्ही जे मला दाखवाल तसं मी करेन. तर बाबा मला असं म्हणाले की तू नट आहेस ना, मग कर ना. मी नाही म्हणजे नाही. बाबांना खुलवण्यासाठी काही एक इलम वापरायला लागायचे. बाबाने करून दाखवलं, बाबाने करून दाखवलं. ते त्या अप्रतिम होतं, त्यात काही वादच नाही. त्यानंतर बाबांनी मला सांगितलं, आता तो करून दाखव ना, तू कर. स्टुडिओ त्यावेळेला मी कुत्रं पाळलं होतं, एक बारकसं कुत्र्याचं पिल्लू. या गाण्याच्या वेळेला माझ्या उपरण्याला ते कुत्र्याचं पिल्लू मी बांधलं. आणि तारू नव ही तारू हाय ये दिल दर्यामध्ये डोलायचं, नशा नव ही तिरत पिणार हत्ती वाणी झोलायचं. दारुण वही दारू हाई हे, दारुण वही दारू हाई हे, दिल दरिया मग गुलायत, दिल दरिया मग गुलायत. नशान वहे, नशान वहे तिरित, नशान वहे तिरित पिनार, भालजींवर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे, हिंदू महासभेचे कार्यकर्ते म्हणून अनेकांचा रोष होता. पण ते संकुचित विचाराचे नव्हते. त्यांच्या मते महाराष्ट्र म्हणजेच भारत आणि मराठा म्हणजे हिंदू हे समीकरण होतं. ते धर्माभिमानी होते. श्रीकृष्णाचा कर्मयोग, शिवाजीची अस्मिता, कर्णाचं औदार्य, रामदासाची संन्यास्य वृत्ती आणि रमण महर्षींचा अध्यात्मवाद यांचा मनोहारी संगम त्यांच्या वृत्तीत होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे धारदार विचार मानणाऱ्या या क्रांतिकारकाला स्वारस्य होतं वैश्विक शांतते. भालजी लिहितात, मला मुत्सद्यांची राऊंड टेबल कॉन्फरन्स दिसत नाही, तर हिमालयातील विराट पवित्र सभा दिसते आहे. जगातील सर्व पुण्यात्मे एकत्र जमले आहेत. भगवान श्रीकृष्ण, बुद्धदेव, ख्राइस्ट, पैगंबर शेजारी शेजारी बसलेत. त्याला लिव्हिंगस्टन, लुई पाश्चर, वॉलेन्स, नाइटिंगेल प्रभृती थोर उपस्थित आहेत आणि मानवतेच्या शुभाची चर्चा, विचार विनिमय तिथे चालू आहे. जगातील नभे अशी उजळत आहेत, सभोवार प्रसन्न आणि प्रभावी, शांत आणि दीप्तिमय, हास्यमय आणि रुद्र असे तेजस तेज दिसते आहे. मला जे क्षितिजावर दिसते, स्फूर्ती देते, ते केवळ मनोराज्य म्हणून मी आपल्याला सांगितले नाही, ते प्रत्यक्षात येईल. माझी थोर पवित्र मातृभूमी ते पुण्यकार्य करील यावर माझी अढळ श्रद्धा आहे. जय शिवराय, जय महाराष्ट्र. भस्म विलेपित रूप साजिरे आणुनिया चिंतनी अपर्णा तप करिते काननी. भस्म विले Oh.
No.